मी कोणाला कमी लेखत नाही, कोणाला जास्त लेखत नाही. आणि मी नेहमी म्हणतो की विजय देखील नम्रतापूर्वक स्वीकारला. त्यामुळे मला असं वाटतं की या निवडणुकीमध्ये त्यांनी लढवावं, त्यांना अधिकार आहे लढवण्याचा, आणि पक्षाने काँग्रेस पक्षाचाही अधिकार आहे, त्यांनी लढवावं. अजून कोणा लढायचं आहे त्यांनी लढावं. आत्ताच मी आल्यावर मला कळलं, बहुतेक 25 तारखेला मी फॉर्म भरेन, पण अजून माझं तिकीटच टिकले नाही. मुझे कोई दुख नहीं, कोई दर्द नहीं, उनको मेरी शुभकामनाएं, कोई ताकत सकते माला नक्कीच हो. यावेळी त्यांचे नागपूरला अमरावतीला प्रत्येक माझ्या मैत्रिणीवाले सभा आहे आणि सभा होईल. त्याचबरोबर त्यांनी विशेषतः नागपूर मेट्रोच्या भूमिपूजन कार्यक्रमात आले होते, त्यामुळे तशी प्रधानमंत्र्यांनी नागपूरच्या जनतेला संबोधित केलं आहे. यावेळी सभा नाही नाही कुछ प्रायव्हेट टूर कराय मेरे घर पर भोजन कराय नागपूर लोकसभेत. माझ्याकडनं मी नक्कीच आश्वस्त करेन की मी कुठल्याही उमेदवारावर आणि व्यक्तिगत टीका न करता मी नागपूर लोकसभेमध्ये जे काही काम केलं, करू शकलो आणि जे करणार आहे ते लोकांसमोर मांडणार आहे. प्रत्येक विधानसभा क्षेत्रात साधारणतः मी 4-4 सभा करायचं ठरवलं आणि त्याचबरोबर मी प्रत्येक क्षेत्रात संपर्क करणार आहे, लोकांना भेटणार आहे. कारण हीच वेळ असते की लोकांना संपर्क करण्याची संधी मिळते. त्यामुळे मी प्रत्येक भागात कसा जाईल, किती वाजता कोणत्या चौकात जाईल, सोडून त्या चौकातही लोक असतील बोला त्यांच्याशी बोलील भेटेल आणि पुढे जा. असं निवडणूक लढवण्याचा प्रत्येक माणसाला लोकशाही अधिकार आहे. त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळाली ते उभे राहतात आहे, चांगली गोष्ट आहे. ते जेव्हा पक्षात होते तेव्हाही माझे मित्र होते, आता नाही आहेत तरी पक्षात नाही आहेत तरी मित्र आहे. त्यांच्या निवडणुकीकरता माझ्या शुभेच्छा आहेत. मी स्वतः निवडणुकीमध्ये व्यक्तिगत टीका टिप्पणी करतच नाही. त्यामुळे ही निवडणूक मी जे काही 5 वर्षात काम करू शकलो, जे करण्याचा प्रयत्न केला, त्याच्या आधारावर जनतेमध्ये जाईल आणि सांगेन की मी जर काम केलं असेल असं तुम्हाला वाटलं असेल तर मला पुन्हा आशीर्वाद द्या. मला विश्वास आहे की नागपूरची जनता नक्कीच माझ्यावर विश्वास आहे. पंतप्रधान हे कोणा पक्षाचे नसतात, ते देशाचे असतात. त्यामुळे त्यांचा गरिमा मान सन्मान ठेवणं आवश्यक आहे. ते काही भाजपचे प्रधानमंत्री नाही आहेत. त्यामुळे काँग्रेस पक्षाने मला असं वाटतं की प्रधानमंत्री पदाचा सन्मान ठेवला पाहिजे. दुसरी गोष्ट, लोकशाहीमध्ये निकोप लोकशाहीचं संवर्धन करायचं असेल तर मतभिन्नता असू शकते पण मनभेद असतात. विचाराचा मुकाबला विचाराने केला पाहिजे आणि त्यामुळे या निवडणुकीमध्ये हा एक उत्सव आहे. प्रधानमंत्र्यांनी लोक निवडणूक हा उत्सव आहे आणि हा जागतिक आकर्षणाचा उत्सव आहे. आपण जगातली सगळ्यात मोठी डेमोक्रसी आहे, तेव्हा सगळ्यांनी या उत्सवात आनंदाने सहभाग घ्यावा आणि या उत्सवाचं वातावरण कुठेही खराब होणार नाही याची काळजी सर्व घटकांनी जर घेतली तर हा उत्सव अतिशय आनंदात होईल. शेवटी लोकांचा अधिकार आहे, ज्यांना द्यायचा त्यांना मत देतील, जे येतील ते निवडून येतील, जे निवडून येतील ते सत्तारूढ पार्टी बनतील, जे येणार नाहीत ते विरोधी पक्ष बनतील. आणि मी तर अनेक वर्ष विरोधी पक्षातही काम केलं. जो भूमिका जनता देईल त्या भूमिकेत काम केलं पाहिजे. मला मी आत्ताच माझ्या कॉन्स्टिट्युशनच्या प्रमुख लोकांची मीटिंग घेऊन आलो, मी त्यांना हेच सांगितलं की आता उमेदवारही तुम्ही जा, कार्यकर्तेही तुम्ही जा आणि प्रचारही तुम्हालाच करायचा. कारण यावेळी मला पुन्हा प्रचाराला बाहेर फिरावं लागणार. पण एक गोष्ट खरी आहे की मी नागपूर लोकसभेला आपला परिवार मानला. जात पंथ धर्म भाषा कुठल्या आधारावर कोणाला डिस्क्रिमिनेट नाही केलं आणि माझ्या विरोधात काम करणारा माणूस जरी माझ्या घरी आला तरी त्याला मदत करायचा प्रयत्न केला. त्यात कुठल्याही प्रकारचं डिस्क्रिमिनेशन केलं नाही. विकासाचं राजकारण करायचा प्रयत्न केला आणि विशेषतः यावेळी मला विशेष रूपाने आनंद आहे की मी इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये तर खूपच काम केलं, कारण ते मला जबाबदारी पण होती. पण मी नागपूरला सांस्कृतिक क्षेत्रामध्ये संस्कृत खासदार क्रीडा महोत्सव आणि खासदार सांस्कृतिक महोत्सव या दोघांच्या मार्फत सांस्कृतिक आणि स्पोर्ट्समध्ये काम करायचा प्रयत्न केला. मला याच्यात अजून जास्त काम करायचं आहे. हेल्थ सर्व्हिसेसमध्ये महाराष्ट्र सरकारच्या सहयोगाने मोठे मोठे कॅम्प झालं, हजारो लोकांचे ऑपरेशन झालं आणि विशेषतः मी माझ्या ऑफिसवर सातत्याने हे काम करत असतो. विशेषतः नागपुरातल्या तरुण मुलांना रोजगार मिळावा हा माझा प्रयत्न होता आणि त्याच्यातही बऱ्याच अंशी मी यशस्वी झालो. आता माननीय मुख्यमंत्र्यांनी मिहानचा इंटरनॅशनल एअरपोर्ट पण क्लिअर केला, मिहानमध्ये मोठे मोठे उद्योग पण आले आणि जवळपास 25,000 तरुणांना रोजगार पण मिळालेला आहे. त्या वर्षभरात अजून 25,000 लोकांना सगळ्यांनी टेकअप केला, त्यामुळे रोजगार पण मिळाला. मोठे मोठे वर्ल्ड इकॉनॉमिक युनिव्हर्सिटी स्टँडर्डची सॅम्बॉस युनिव्हर्सिटी पूर्ण झाली, IIMचं काम सुरू झालं, एम्सचं काम सुरू झालं,
आणि आता नागपुरात खेळाचे स्टेडियम चांगले होतात आहे. तर मी येणाऱ्या 5 वर्षामध्ये क्रीडा क्षेत्रामध्ये आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये आणि हेल्थ सर्व्हिसेसमध्ये जास्त लक्ष घालीन. आणि बाकीचे इन्फ्रास्ट्रक्चरचे कामं तर खूप झाले आहेत. आता मला जाहीरनामा लिहिणाऱ्या लोकांनी विचारलं की आपण म्हटलं ते सगळेच कामं आहे, आता पुढे काय करायचं, आपण शोधून काढून जाऊ.